नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि खमंग असे बटाटे वडे, किंवा तुम्ही याला आलू बोंडा पण म्हणू शकता। वरून एकदम कुरकुरीत आणि आतून हलकेसे सॉफ्ट हे वडे खायला खूप टेस्टी लागतात। त्यासाठी मी इथे घेतलेले हे दोन बटाटे, त्याची उकडून मी साल काढून घेतलेली आहे। आता आपण एक वाटण बनवूया। वाटण बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं, त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचाभर जिरे घातलेले आहेत। आणि हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तर बघा, अशा प्रकारे हे मी मिक्सरला बारीक करून घेतले। आता गॅसवर एक कढाई ठेवली आणि त्या कढाईमध्ये मी अगदी 2 चमचे तेल घालणार आहे। तर आपल्याला आता इथे बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेऊया। थोडासा कढीपत्ता मी हाताने अशा प्रकारे तोडून घातलेला आहे, म्हणजे कढीपत्त्याचा छान फ्लेवर येईल आपल्या वड्यांमध्ये। त्यासोबत आता आपण जे मिक्सरला वाटण बनवून घेतलं होतं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीचं, ते मी यामध्ये घातले आणि आता हे तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे। याचा पूर्ण कच्चेपणा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि छान सुगंध येईपर्यंत आपण याला परतून घेऊया। हलकासा याचा कलर बदलला की आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर अगदी 1 मिनिटभर मी याला व्यवस्थित परतून घेणार आहे। तर आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे। तर आता यामध्ये मी घालणार आहे आपले जे बटाटे आहेत, ते हाताने अशा प्रकारे तोडून घालणार आहे। बटाटे मी एकदम किसून घेतलेले नाही आहे, थोडेसे मोठे तुकडे ठेवलेले आहेत, म्हणजे दाताखाली आले की खूप छान लागतात हे। तर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवली आहे। आता यामध्ये मी घालणार आहे 1/2 छोटा चमचा हळद। त्यासोबत आपण याला आता मिक्स करून घेणार आहोत। हळद तुम्ही फोडणीमध्ये पण घालू शकता। आणि ही अगदी बेसिक बटाट्याची भाजी झाली। तर यामध्ये आता चवीपुरतं मीठही मी घातलेलं आहे। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा किती सुंदर कलर आलेला आहे। आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये आता घालणार आहोत थोडीशी साखर आणि लिंबाचा रस। तर 1/2 लिंबाचा रस मी इथं घातलेला आहे, म्हणजे आंबट गोड तिखट अशी या वड्यांची चव येते। त्यासोबत बारीक कापलेली कोथिंबीरही घातलेली आहे। तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। गॅस मी आता बंद केलेला आहे आणि ही जी भाजी आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आणि पूर्णपणे आता ह्या भाजीला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर मी भाजी काढून घेतलेली आहे, आता हिला थंड करून घेणार आहे। तोपर्यंत आपण बेसनाचं बॅटर बनवून घेऊया। तर बेसनाचं बॅटर बनवण्यासाठी इथे मी 1/2 कप बेसन घेतलेलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे, त्यासोबत थोडीशी हळदही घातलेली आहे, थोडंसं लाल तिखट घातले म्हणजे बेसनाचे जे आवरण आहे ते एकदम फिकं व्हायला नको म्हणून। त्यासोबत थोडंसं धनेजिरे पावडरही घातलेले आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याला मिक्स करून घेणार आहोत। आपल्याला एकदम पातळ किंवा जास्त घट्ट असं बॅटर करायचं नाही आहे, मीडियम कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे। जर तुम्ही जास्त घट्ट केलं तर वड्यांवर खूप मोठी लेयर येते आपल्या बेसनाची, आणि तुम्ही पातळ केलं तर हे जे बॅटर आहे ते वड्या आपण तळते वेळेस ते फुटतात। तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ मिक्स करून घेणार आहे, म्हणजे यामध्ये बिलकुल गुठळ्या होणार नाहीत। तर अशा प्रकारे मी इथे बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि त्यासोबत आपलं वड्याचं जे मिश्रण आहे तेही थंड झालेलं आहे। तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय, जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे। तर आता ही जी बटाट्याची भाजी आहे त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। मी इथं अशा प्रकारे गोल साईजचे करणार आहे। तुम्ही हवं तर थोडेसे चपटे पण करू शकता, लांबट पण करू शकता, तुमच्या आवडीनुसार। तर मी याला एकदम गोल बनवून घेते। साईज पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी करू शकता। आणि हे जे बटाट्याच्या भाजीचे गोळे आहेत ते मी लगेच आपल्या बेसनाच्या बॅटरमध्ये घालते। दुसरीकडे तेलही मी गरम करायसाठी ठेवलेलं आहे। तर एक इथं टिप मी तुम्हाला सांगू इच्छिते की जी बटाट्याची भाजी आहे ती पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तुम्ही याचे वडे बनवून घ्या। जर तुम्ही गरम भाजी असताना वडे केले तर ते तेलात टाकल्यानंतर फुटतात।
तर आता अशा प्रकारे मी इथं वडे बनवून घेतलेले आहेत, त्याला मी बेसनामध्ये छान अशा प्रकारे गोळवून घेणार आहे आणि आता याला आपण तळून घेऊया। तर तळण्यासाठी इथं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी एक एक वडे आपले इथं सोडून घेणार आहे। तर तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये वडे सोडलेले आहेत आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून आपण हे वडे आता तळून घेणार आहोत। तर हेच वडे तुम्ही असेही खाऊ शकता किंवा तुम्ही याचे कटवडा बनवू शकता, कढीवडा बनवू शकता आणि वडापावसुद्धा बनवू शकता। या तिन्ही रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, तर नक्की चॅनलवर जाऊन चेक करा। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी यांच्या लिंक तुम्हाला देईन, म्हणजे या वड्यांपासून तुम्ही 3-4 रेसिपी तर आरामात बनवू शकता, कटवडा, कढीवडा आणि वडापाव। तर बघा अशा प्रकारे मी हे वडे आता तळून घेणार आहे। तर एका बाजूने हलकेसे तळल्यानंतर आपण याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही याला तळून घ्यायचं आहे। अगदी हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत मी याला तळून घेणार आहे। तर वड्यांना आपल्या छान कलर आलेला आहे, तर हे वडे आपण आता इथं काढून घेणार आहोत आणि एका टिश्यू पेपरवर ठेवणार आहे, म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा तेल असेल तेही पूर्ण निघून जाईल। तर अशा प्रकारे बाकीचे वडे पण मी तळून घेते। अगदी सोपी पद्धत आहे ही वडे बनवायची आणि खूप साऱ्या टिप्सही मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या मराठी तडका चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत। धन्यवाद।